नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना दिल्ली येथील वेदांत हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले। त्यांच्या तब्येतीबाबत समाज माध्यमांवर अफवा पसरवल्या जात असून त्या अफवांवर विश्वास ठेवू नये अशी आग्रहाची विनंती त्यांच्या कार्यालयातून करण्यात आली आहे। 2000 रुपयाची नोट चलनातून बंद झाल्यामुळे आणि 30 सप्टेंबरपर्यंत त्या बँकेत जमा करायची असल्यामुळे बाजारात 2000 रुपयांच्या नोटांची आवक वाढली आहे। याचा प्रचंड मनस्ता बिअर बार आणि वाईन शॉप या दुकानदारांना होत असल्याचे चित्र आहे। दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी सुरू असलेल्या महिला कुस्तीगीरांचे आंदोलन काल दिल्ली पोलिसांनी हाणून पाडले। महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अटक केल्यानंतर तिने नया देश मुबारक हो असे वक्तव्य केले। अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला सोडून देशाचं नाव मोठं करणाऱ्या महिलेला अटक केल्याने अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात तेंदुपत्ता हंगामाला सुरुवात झाली असून दुर्गम भागातील आदिवासी आनंदात आहे। वर्षभराचे उत्पन्न या एका हंगामातच होत असल्याने पहाटे उठून तेंदुपत्ता गोळा करण्याची लगबग सर्वत्र दिसत आहे। सावली तालुक्यातील मौजा मुंडला येथील मामा तलाव लीक झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली असती। ह्या घटनेचं गांभीर्य ओळखून माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार मदतीकरिता सरसावले। त्यांनी ताबडतोब 10 लाख रुपयाचा निधी मामा तलावाच्या दुरुस्तीकरिता उपलब्ध करून दिला। तुझ्या अंगात भूत आहे असे सांगून तब्बल 8 महिने शरीर संबंध ठेवणाऱ्या मांत्रिकास पोलिसांनी अटक केली। पत्नीची बहीण असलेली पीडिता हिची तब्येत नेहमीच खराब असायची। त्याचा फायदा आरोपीने घेतला आणि तिच्यावर अत्याचार करीत राहिला। महिलेला बाळंतपणासाठी गरोदरपणात किंवा महिलेच्या तब्येतीकरिता आता राज्यात कर्कश आवाज काढणाऱ्या ॲम्ब्युलन्स ऐवजी धावणार हसणाऱ्या ॲम्ब्युलन्स। ह्या ॲम्ब्युलन्सवर हसऱ्या बाळांचे चित्र काढलेले असून त्यातून मंजूळ आवाजही ऐकायला मिळणार आहे। पहिली ते 8वी वर्गात शिकत असलेल्या सर्वच मुला मुलींना शालेय गणवेश 2023-24 या सत्रापासून मोफत मिळणार आहे। ही योजना समग्र शिक्षा योजनेअंतर्गत राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।